नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम। आपलं आज वावरातलं काम सुरू झालेलं आहे। आज आपण कोणत्या वावरात चाललेलो आहे माहिती तुम्हाला? आज आपण चाललेलो आहे कांद्याच्या रानामध्ये आणि आपल्याला कांद्याला खाद्य टाकायचंय। 3 हप्त्यापूर्वीच आपण मटेरियल टाकलेलं होतं, पण दाजी पुन्हा बोलले का आपण पुन्हा आता पाऊस उघडला तर पुन्हा मटेरियल आणू, म्हणजे कांदे आणखीन भारी येतील। कारण आता कांद्याला कसा चांगला भाव आला म्हणते ना, आता मला पण माहिती नाही की किती भाव आहे सध्याला, 100% मला माहिती नाही। मोठे दाजी पण आले कारण आता ते पाऊस पाण्याचं त्यांना पण काही काम नव्हतं, तर ते म्हणे मी पण येतो तुम्हाला मदत करू लागायला। तर मोठे दाजी पण आले, त्याच्यानंतर आपला दादू पण आहे, आपला भैया पण आहे। तर आता एक गोणी दिए ती परीच्या पप्पानं पुढे नेऊन ठेवली, आता ती पुन्हा दुसरी गोणी घेऊन येतील। तेव्हा आम्ही आता सुरुवात करू आता कांद्याला खाद्य टाकायला। आता टाकायचंय आपल्याला कांद्याला खाद्य। भैयाची तर तयारी झाली बघा बकेट घेऊन। भैया तू पण मारू लागणार आहे ना आम्हाला कांद्याला खाद्य? दादा कुठे गेला? सुटते की नाही? अजून तुम्हाला दुसरी गोणी पण आणायची बर का? आज भरपूर गँग आलेली बर का आपल्याला खाद्य टाकू लागायला। मोठे दाजी पण आहे, दादू, तरी परीन भावेश नाही, ते परीन भावेश मामाच्या गावाला आहे, नाही तर एवढी गोणी तर 5 मिनिटात संपून गेली असती। पाऊस झाल्यानंतर आपले पेरलेले कांदे किती भारी दिसत आहे। 15 दिवसापूर्वी जो व्हिडिओ केलेला होता तेव्हा आपले कांदे लहान होते, आता पावसामुळे तर सध्याला कांद्याच्या इतक्या नुकसानी चालू आहे का ते कांदे खराब होऊ राहिले, पण आपले तर आता सध्याला बरे, आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही। तर बघा काही ठिकाणी एवढले कांदे तयार आहे, तर हे बाबा एवढले पण झालेले तयार। तर आपले हे पेरलेले कांदे आणि मला बरेच जण म्हणत होते का तरी तुमचे पेरलेले कांदे दाखवा, तर हे आमचे लाल कांदे पेरलेले। पावसाचं पण पुन्हा वातावरण आलंच आमच्याकडं, लवकरच उन्हा कांदे पण पेरणार आहे, तर त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे का आमच्याकडे कांदे पेरणी कशी करतात। कारण तुमच्यातले बरेच जण म्हणत होते का आमच्याकडे कांदे लावून करत्या पेरून नाही करीत, तर मग मी सगळ्यांसाठी एक तो व्हिडिओ टाकणार आहे। आता ही पाठीमाग जी मका दिसतीये ती मका आम्ही काढल्यावर तिथं आम्हाला उन्हा कांदे करायचे, पण आता ती मका काढल्याशिवाय काय तो व्हिडिओ होणार नाही। पाठीमागाले पाऊस येताना दिसतोय, आमचं थोडं मारायचं राहिलेलं आहे। दाजी आणि परीच पप्पा मला बोलले होते की आम्ही मारून घेतो, पण आता मला पण त्यांना खाद्य मारावं लागू लागल, कारण जर पाऊस आला तर जे 2-3 पट्ट्या राहिलेले आहेत ते तसेच राहतील। तर आता हे जे कांदे उपटलेले ते घरी घेऊन जातो आणि लवकर आता खाद्य मारून घेतो। भेटू आपण एका पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।